नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते. बातमीपत्र अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. उसाला योग्य दर देण्याची मागणी, विविध भागातील शेतकऱ्यांचा बेळगावात तीव्र मोर्चा. बेळगाव खानापूर दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, महाराष्ट्राचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा. हिंडलगाव कारागृहाचे डीआयजीपी टीपी शेष यांना धमकीचा फोन. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार, हा व्यक्ती हिंडलगाव कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा असल्याचा दावा. जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून देण्यासाठी आंदोलन. कर्नाटक भीमसेना केंद्राकडून मध्यवर्ती बसस्थानकावर छेडण्यात आले आंदोलन. विद्यार्थ्यांची बसेससाठी होत आहे गैरसोय. आता पाहूया सविस्तर बातम्या. महाराष्ट्राचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उसाला योग्य दर देण्याची मागणी करून विविध भागातील शेतकऱ्यांनी बेळगावमध्ये तीव्र आंदोलन छेडले होते. ऊस उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून उसाला FRP 400 रुपयांसह योग्य भाव द्यावा यासाठी म्हणून सोमवारी शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढून निदर्शने केले आहेत. महाराष्ट्राचे माजी खासदार व शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा तालुका रयत संघटनासह शेतकऱ्यांनी या भव्य मोर्चामध्ये भाग घेतला होता. हा मोर्चा बेळगाव येथील अशोक स्तंभ येथून या मोर्चाला प्रारंभ झाला होता. RTO सर्कल ते कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल ठिकाणी ठाम मांडून आंदोलन या दरम्यान करण्यात आले आहे. बेळगाव खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, विकासासाठी पिकाऊ जमिनीचे भूसंपादन त्वरित थांबून पडीक जमिनीतून विकास साधावा, यामुळे अल्पभूधारक शेतकरी संकटात येणार नाहीत, अशा मागण्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले व जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. सरकारने FRP याचपूर्वी 400 रुपये कारखानदारांना दिली गेली आहे, मात्र अद्याप शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. दसऱ्या अगोदर दुसरी FRP द्यावी लागणार. जर ही दिली गेली नाही तर या सरकारलाही त्याचा परिणाम भोगावा लागणार. यासाठी तुरंत उसाला योग्य भाव देण्याची गरज आहे, असे या दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे. गेल्या सीझनमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जो ऊस साखर कारखान्याला पुरवला त्याची बहुतेक साखर कारखान्यांनी FRP दिलेली आहे, परंतु 9 नोव्हेंबर 2022 कर्नाटक सरकारनं एक आदेश काढलेला होता. ज्या कारखान्यांची डिस्टलरी आहे त्यांनी FRP देऊन 150 रुपये अधिक दर द्यावा, परंतु ती घटना एक वर्षापूर्वीची आहे. गेल्या वर्षभरामध्ये कारखान्यांनी जी साखर विकलेली आहे त्या साखरेतून प्रचंड असा पैसा कारखान्यांना मिळालेला आहे. इथेनॉल आणि उपपदार्थांच्या विक्रीतून प्रचंड असा पैसा मिळालेला आहे. त्यामुळं रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार FRP दिली तरीसुद्धा साखर कारखाने अजून शेतकऱ्यांचे पैसे देणे लागतात. त्यातला दुसरा हप्ता 400 रुपयाचा येत्या दसऱ्यापूर्वी कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा, अन्यथा या वर्षीचा कारखान्याचा सीझन आम्ही सुरू होऊन देणार नाही. सरकारनं कारखानदारांना हे पैसे देण्यास सांगावेत, अन्यथा सरकारला सुद्धा याची किंमत चुकती करावी लागेल. हा इशारा देण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत आपले संघर्ष सुरूच राहणार, असेही राजू शेट्टी या दरम्यान म्हणाले. या मोर्चामध्ये बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी, आथणी, चिकोडी, गोकाक, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर सह सीमा भागातील समस्त शेतकरी हजारो संख्येने उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. हिंडलगाव कारागृहाचे DIGP TP शेष यांना धमकीचा फोन आला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका अज्ञात व्यक्तीने बेंगळूर येथून फोन करून हिंडलगा कारागृह बेंगळूर कारागृह आणि माझ्या निवासस्थानी बॉम्ब उडवण्याची धमकी दिली आहे असे कारागृहाचे डीआयजीपी उत्तर विभाग टीपी शेष यांनी माहिती दिली आहे। त्यांनी या संदर्भात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे। आपण हिंडलगा कारागृहातील कर्मचाऱ्यांचा ओळखीचा असल्याचा दावा करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला असून हिंडलगा कारागृहातील जगदीश गस्ती एसएम गोटे या प्रमुख वॉर्डरचा तो ओळखीचा असल्याचे अज्ञातांनी सांगितले आहे। त्या व्यक्तीने शेष यांच्या सरकारी नंबरवर कॉल करून धमकी दिली। फोन कॉल मध्ये अंडरवर्ल्ड गँगस्टर बनंजय राजा याच्या नावाचाही उल्लेख होता। बनंजय राजा तुरुंगात असताना त्यांना मदत केल्याचे त्याने म्हटले आहे। एका अज्ञात व्यक्तीकडून कारागृह प्रशासनाला संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर डीआयजीपी शेष यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातावर कारवाई करण्याची तक्रार केली। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। जास्त बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करून बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर कर्नाटक भीमसेना केंद्राकडून आंदोलन छेडण्यात आले होते। राज्य सरकारने शक्ती योजना लागू केल्यापासून बसेससाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून जास्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी सोमवारी कर्नाटक भीमसेना केंद्राकडून मध्यवर्ती बसस्थानकावर आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आला। शक्ती योजना सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी जास्त बसेस सोडाव्यात अशी मागणी या दरम्यान परिवहन मंत्र्यांना करण्यात आली आहे। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಏನು ಬೈಲಂಗಲ್ ತಾಲೂಕ ಬೈಲಂಗಲ್ ತಾಲೂಕು ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ವಿವಿಧ ಕಡೆ ಏನು ಪುಲ್ಲಾರ್ಕೋಪ ಗ್ರಾಮದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳು ದಿನನಿತ್ಯ ಪರದಾಡುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಂಟಾಗಿದೆ। ಇದರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡ 5-6 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳನ್ನ ಅವರು ನಡೆದು ಬಂದು ತಮ್ಮ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜಿಗೆ ಬರಬೇಕಾದಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ದಾರುಣ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದಾಗಿದೆ। ಇದರಿಂದ ಬೈಲಗೋಳ ತಾಲೂಕಾ ಘಟಕಕ್ಕೆ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಿಯಂತ್ರಣ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಏನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ಏನು ಅನ್ಯಾಯ ಆಗೈತಿ ಅದನ್ನ ಅನ್ಯಾಯ ಪರಿಹಾರ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಈ ಕೂಡಲೇ ಬಸ್ ಅನ್ನ ಬಿಡಬೇಕು। ಇದು ದಿನನಿತ್ಯ ನೂರಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ತೊಂದರೆ ಬಹಳಷ್ಟು ಆಗತೈತಿ, ಅದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ತಾವು ಬಸ್ಗಳನ್ನು ಬಿಡಬೇಕಂತ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಸರ್। ಸರ್ ಡೈಲಿ ಒಂದಿದೆ, ಡೈಲಿ ಒಂದು ಅಪ್ ಅಂಡ್ ಡೌನ್ ಆಗುತ್ತೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಬಹಳ ಲೇಟ್ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಇದಾರೆ ಸರ್, ಸಾಕಷ್ಟು ಇದ್ರು ಕೂಡ ಅರ್ಧದಲ್ಲೇ। ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್। ಅದಾ ವೇಳೆ ಚಲೇ ಛೋಟೇಶ ವಿಶ್ರಾಂತಿಚಿ ಭೇಟುಯ ಅಪನ್ ವಿಶ್ರಾಂತಿ ನಂತರ। हॉटेल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गोकाक तालुक्यातील येळपट्टी गावात सर्वेक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. सर्वेक्षणासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली असल्याची घटना गोकाक तालुक्यातील येळपट्टी गावात घडली आहे. भूमापनासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून वन व पोलीस विभागाच्या वाहनांसह खासगी वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. अतिक्रमण केलेल्या वन जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्यांवर गावकऱ्यांनी दगडफेक केली. गोकाकच्या आरएफओसह वनविभागाचे 5 कर्मचारी यामध्ये जखमी झाले आहेत. तसेच पोलीस वाहन आणि 2 खासगी वाहनांसह 10 अधिक दुचाकींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी गोकाक पोलीस ठाण्यात 30 अधिक जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आले आहे. गोकाक प्रादेशिक वलय घटप्रभाव विभाग व्याप्तियोळगे कनगाव अरण्य सर्वे नंबर 4 7 7 18 ಭಾರತೀಯದಲ್ಲಿ ಏಳ್ಪಟ್ಟಿ ಕೆಸಪ್ನಟ್ಟಿ ಮತ್ತು ಮಿಡಕ್ನಟ್ಟಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅತಿಕ್ರಮಣ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಅತಿಕ್ರಮಣ ಮಾಡಿದ ಒಂದು 300 ಎಕರೆಗಿಂತ ಅಧಿಕ ಭೂಮಿಯನ್ನು ನಾವು ಈ ಕಳೆದ 4-5 ತಿಂಗಳಿಂದ ನಾವು ಇಲಾಖೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿ ನಾವು ಭೂಮಿಯನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಮಾನ್ಸೂನ್ದಲ್ಲಿ ಗಿಡ ನೆಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಗಿಡ ನೆಡುವ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅತಿಕ್ರಮಣಕಾರರು ಗಿಡ ಕೀಳೋದು, ನಮ್ಮ ಪೆನ್ಸಿಲ್ ಪೋಲ್ ಹಾಳು ಮಾಡೋದು ಅಂತ ನಮ್ಮ ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ನಾವು ಅದನ್ನು ಹಾಗೆ ಸಂಭಾಳಿಸ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಿನ್ನೆ ನಾವು ಗಿಡ ನೆಡುವಂಥ ಕಾಲಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಒಂದು 100+ ಜನ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿ, ನಾವು ಇಲ್ಯಾಕೆ ಬಂದಿರಿ, ಇದು ನಮ್ಮ ಹೊಲ, ನಾವು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಒಂದು 10-15 ಹೆಕ್ಟರ್ನಷ್ಟು ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಚ್ಚಿದ ಗಿಡಗಳನ್ನ ಕಿತ್ತು, ಒಂದು 508 ಫೆನ್ಸಿಂಗ್ ಪೋಲ್ಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿನ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡಿಸಿದರು. ಈ ವಿಚಾರವಾಗಿ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿಸ್ಕೊಂಡಂಗೆ ಬಂದೋಬಸ್ತ್ ನಮಗೆ ಒದಗಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು, ನಾವು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕಂತಂದಂಗೆ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟ ಹಾಗೆ ನಾವು ಗೋಕಾಕ್ ಗ್ರಾಮೀಣ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಅವರು ಆರಕ್ಷಕ ಉಪ ನಿರೀಕ್ಷಕರಂತ ಕಿರಣ್ ಮೊಯ್ತೇಶ್ ಅವರು ಮತ್ತು ಅವ್ರ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಾವು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಏಳ್ಪಟ್ಟಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೀವಿ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಡನ್ನಾಗಿ ನಾವು ಅವ್ರು ಏನಾಗಿದೆ ಎಂತಾಗಿದೆ ತರೋಕ್ಕಿಂತ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿ ಕಲ್ಲು ಅವು ಇವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಂಥ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಪೊಲೀಸರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. ಹಾಗೂ ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ನಾವು ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೈಯಾಗಿ ಯಾವುದೇ ವೆಪನ್ ಇದ್ರಿಕ್ಕೆಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಬೆನ್ನು, ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗೆಲ್ಲ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ಕಾಲಿಗೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಈ ಕಡೆ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಊರಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಯವ್ರನ್ನ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಅವ್ರ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನು ಸೇಫಾಗಿ ಯಾರಿಗೇನೂ ಆಗದ ರೀತಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನು ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಈ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗೆ ನಾನು ಈ ಗ್ರಾಮೀಣ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಒಳಗೆ ಅದು ಸಂಬಂಧಪಟ್ಟವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅದರಂತೆ ಅವರು FIR ದಾಖಲಿಸ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಜನ ಮೇಲೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಆಗಿದೆ ಸರ್? 20+ ಮಂದಿ ಮೇಲೆ ನಾವು ದೂರು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸರ್, ನಿನ್ನೆ ಆಗಿದೆ, ಯಾಕೆ ಲೇಟ್ ಆಯ್ತು ಸರ್ ಇವತ್ತು ಇನ್ನೂವರೆಗೆ? ಅದು ಇದು ನಾವು ನಾಗರಿಕ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಸಾಧ್ಯದಷ್ಟು ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ತಪ್ಪು, ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ತಿ ಪಾಸ್ತಿಗೆ ನೀವು ಹಾನಿ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ನೀವು ಸರ್ಕಾರಿ ಭೂಮಿಯನ್ನು ಇನ್ಕಮ್ ಮಟ್ಟ ಅತಿಕ್ರಮಣ ಮಾಡಿ ಉಳುಮೆ ಮಾಡಿದ್ದೇ ತಪ್ಪು. ಈ ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಾವು ನೆಡ್ತಕ್ಕೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಕೋಆಪ್ರೇಷನ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಸಂಯಮದಿಂದ ಅವ್ರ ಜೊತೆ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವ್ರು ನಿನ್ನೆ ಅದಕ್ಕೇನು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಿದೆ, ಇವತ್ತು ಸಡನ್ನಾಗಿ ನಾವು ಅವ್ರು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಮಾಡೋ ಟೈಮ್ಗೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈ ಘಟನೆ ನಡೆದೈತೆ. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದಾರೆ ಈಗಿನ ಹಾಸ್ಪಿಟಲ್? ಈಗ ನಾವೊಂದು 6 ಜನಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ 8 ಜನಕ್ಕೆ ನಮಗೆ ಗಾಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಗೋಕಾಕ್ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮೇಜರ್ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ಹೆಂಗೆ? ಸ್ವಲ್ಪ ಒಬ್ಬರಿಗೆ ಒಂದು ಕೈಗಳಿಗೆ ಕೂತು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಬಾವು ಬಂದಿತ್ತು ಒಂದು 2 ಸಿಬ್ಬಂದಿಗೆ. ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬ್ಯಾಕ್ ಪೇನ್ ಎಲ್ಲ, ಬ್ಯಾಕಿಗೆ ನನಗೆ ಕಲ್ಲುಗಳು ಬಿದ್ದಾವೆ, ಆ ಥರ ಆಗಿದೆ. ಸರ್, ತಮ್ಮ ಹೆಸರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಸಂಜೀವ್ ಸಂಸುದ್ದಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ನಾನು ಗೋಕಾಕ್ ಪ್ರಾದೇಶಿಕ ವಲಯದ ವಲಯಾಧಿಕಾರಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ವೆಹಿಕಲ್ಸ್ಗಳು ಕೂಡ ಚೆಕಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಬೈಕ್ಗಳು, ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕಾರು, ಅವರು ಎಲ್ಲ ಗ್ಲಾಸ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೊಡೆದು ಚೆಕಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅದರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯನ್ನು ವಿನಂತಿಸಿದ್ವಿ. ಅವರು ಅದರಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಸಹಯೋಗದಿಂದ ನಾವು ಈಗ ಜೀವಂತ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಟೋಟಲ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರು ಸರ್? ನಾವು ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು 25 ಜನ ಫಾರೆಸ್ಟ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇದ್ದೀವಿ. ಸಂತೋಷ್ ಬಡಕಂಬಿ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಗೋಕಾಕ್. 19 नोव्हेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जय जवान जय किसान या मॅरेथॉन कडून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. जय जवान जय किसान मॅरेथॉन आजी माजी सैनिकांच्या माध्यमातून येत्या 19 नोव्हेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून पूर्वभावी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या स्पर्धेचे नियोजक विश्वकला क्रीडा संघटना बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली गणेशपूर येथील त्रिमूर्ती कॉलनी येथे करण्यात आले होते. विजय भंडागे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
19 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे मॅरेथॉन स्पर्धा भव्य प्रमाणात घेण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आला. 5 किलोमीटर धावणे, 10 किलोमीटर धावणे सह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉन स्पर्धेचा सर्वांनाच लाभ व्हावा या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये महत्वपूर्ण चर्चा करण्यात आले. नमस्कार सर, माझं नाव अनिल सतापा देसाई, हलशिवडी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ता. शिक्षणाबरोबर अभ्यासाची आवड लहान मुलांना तळागाळामध्ये जंगल दुर्गम भागातील मुलं यशाच्या शिखरावर जावी म्हणून आम्ही अहोरात्र विश्वभारती कलाक्रीडा संघटना कार्यरत असते. आज आमचे मीटिंग झाली आजी माजी सैनिक एकत्रितून शेतकरी आज सर्व्हिस करणारे काही पदाधिकारी उपस्थितीत राहून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. भारत देशाची एकता आणि अखंडता एकात्मतासाठी आम्ही सगळे मिळून आजी माजी सैनिक शेतकरी 19 नोव्हेंबर 2023 रोजी भव्य 5 किलोमीटर रन, मॅरेथॉन, 10 किलोमीटर व विविध स्पर्धाचं आयोजन करत आहे आणि विश्वभारती कलाक्रीडा संघटना हे नियोजक म्हणून काम करणार आहेत आणि ह्याला मदत करण्यासाठी आजी माजी सैनिकांनी व इतर मान्यवरांनी हातभार लावतो असं आणि आता केलेला पण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कार्य संपन्न करणार आहोत. या बैठकीला आनंद दळवी, विजय काळे, दशरथ विकले, काशनाथ देसाई, महादेव तळवेकर, नितीन पाटील, रवी बिरजे, दामोदर कनबरकर, गोविंद पाटील, रमाकांत हनबर, कल्लापा पाटील, अनिता खांडेकर सह जय जवान किसान सदस्य, आजी माजी सैनिक, विश्व कला क्रीडा संघटना बेळगावचे पदाधिकारी सदस्य तसेच आजी माजी सैनिक व फोन मराठाचे जवान उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. आराधना, मारुती गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाई आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 8 मराठा लाईट इन्फंट्रीला 60 वर्ष पूर्ण झाल्याने हिरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान स्नेह मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.
8 मराठा लाईट इन्फंट्रीचा हिरक महोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 1 ऑक्टोबर 1963 रोजी 8 मराठा लाईट इन्फंट्रीची लेफ्टनंट कर्नल अमरसिंह यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे स्थापना करण्यात आली होती. त्याला आज 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा स्थापना दिनाचे औचित्य साधून एळूर येथे सैनिक भवन येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या 8 मराठा लाईट इन्फंट्री हिरक महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल विजय मिसाल सेना मेडल सेवानिवृत्त मेजर संतोष राज व मुख्य संयोजक ऑनरेरी कॅप्टन पुंडलिक तारिहाळकर सेना मेडल सेवानिवृत्त हे उपस्थित होते. प्रारंभी निवृत्त ऑनरेरी कॅप्टन मधुसूदन गुप्ता यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर निवृत्त सुभेदार मेजर पुंडलिक तारिहाळकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीने देश विदेशामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्या कारणामुळे अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. हा समारोह यशस्वी करण्यासाठी म्हणून ऑनरेरी कॅप्टन मनगुती पीए आडवी ऑनरेरी कॅप्टन मधुसूदन गुप्ता सेवानिवृत्त नामदेव गोरल नारायण पाटील रहमुद्दीन सेवानिवृत्त सुभेदार मेजर तानाजी कदम बडिगेर सेवानिवृत्त सुभेदार रामा तारिहाळकर अशोक पाटील व दिनेश या साऱ्यांनी योगदान दिले. स्नेह संमेलनाला बेंगळूरसह महाराष्ट्रातून निवृत्त जवान उपस्थित होते. महादेव पवार कॅनन सिटी न्यूज बेळगाव. बेळगाव पणजी महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हलकर्णी फाटा ते रुमेवाडी क्रॉस पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. बेळगाव पणजी महामार्गावरील खानापूर शहरालगतच्या हलकर्णी फाटा ते रुमेवाडी क्रॉस पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात या खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांना झाला आहे. खानापूर शहरालगतच्या हलकर्णी फाटापासून खड्ड्याची मालिका सुरू होते. त्यामुळे वाहनधारकांना खड्डे सुकवताना तारेवरची कसरत करावी लागते. खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर तर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे बस प्रवाशांना बसमधून प्रवास करताना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर नेहमी वर्दळीने गजबजलेल्या शिवस्मारक चौकातील रस्त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे अनेक दुचाकी स्वार पडले आहेत तर फिश मार्केट पासून ते रुमेवाडी क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे लहान सहान अपघात होत असतात तेव्हा जोपर्यंत अपघातात कुणाचा मृत्यू होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारी गप्प बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित खात्याने व लोकप्रतिनिधींनी आता जागे होण्याची गरज आहे. खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतून आता हीच गोष्ट चर्चिला जात आहे. सुहास पाटील कॅनन सिटी न्यूज खानापूर. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. उसाला योग्य दर देण्याची मागणी विविध भागातील शेतकऱ्यांचा बेळगावात तीव्र मोर्चा. बेळगाव खानापूर दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा महाराष्ट्राचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा. हिंडलगा कारागृहाचे डीआयजीपी टी पी शेष यांना धमकीचा फोन. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार. हा व्यक्ती हिंडलगा कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा असल्याचा दावा. जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून देण्यासाठी आंदोलन. कर्नाटक भीमसेना केंद्राकडून मध्यवर्ती बसस्थानकावर छेडण्यात आले आंदोलन. विद्यार्थ्यांची बसेससाठी होत आहे गैरसोय. आता वेळ झाली इथं सामन्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.